मी श्रद्धा दिलीप गायकवाड राहणार अकिवार शाळा आष्टी विद्यासागर हायस्कूल अकिवार इयत्ता 9वी गांधी रिसर्च फाउंडेशन द्वारा गांधी जयंती निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत आज गांधीजी असते तर हा विषय मी आपल्या समोर मांडत आहे। कुसुमाग्रजांच्या कवितेतून म्हणायचं झालं तर गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार अण वज्रांच्या छातीवरती घा झेलून प्रहार अण वज्रांच्या छातीवरती घा झेलून प्रहार असे प्रहार झेलतच अनेक क्रांतिकारक धारातीर्थी पडले आणि सत्याग्रहाच्या चळवळीचाही खून करण्यात आला। गांधीजी गेले आणि भारतीयांच्या जीवनातील अंधकार दूर करणारा प्रसाद चंद्रमामा वळला। जनसामान्यांचे आणि असामान्यांचे भावनिक आश्रयस्थान उमळून पडले असे गौरवोद्गार माननीय प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांनी दीपस्तंभ मध्ये लिहून ठेवले आहे। महात्मा गांधी या व्यक्तिचरित्रांचा अनेक अंगाने विचार करायला गेलात तर सत्य अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे गांधीजी आज नाही ही भारतीयांच्या मनात सलग राहणारी घटना वाटते। त्यासाठी माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे आज गांधीजी असते तर। आज गांधीजी असते तर जे सत्यासाठी लढत नाहीत त्यांच्यासाठी असहकार पुकारला असता, जे हिंसावादी आहेत त्यांच्या विरोधात सविनय कायदेभंग चळवळ उभी केली असती आणि जे अशांत आहेत त्यांना सरचिर मार्गाने संयमाचा डोस पाजून शांत केले असते। भावनिक एकात्मतेची ही त्रिसूत्री गांधीजींनी प्रत्येक बांधवाच्या रोमा रोमात भिनवली असती। आपला देश जेव्हा गुलामगिरीत सापडला होता तेव्हा त्याने जाम या दोनच शब्दावर राष्ट्रीय एकात्मतेची विजय भारतीयांच्या वज्रमुठीत बांधली गेली होती। ब्रिटिशांच्या मगरमिटीत भारत मातेचा श्वास कोंडला जात असताना थोर पुरुषांची चरित्रे पुढे सरसावली होती। त्यांचा विचार डावा उजवा कसाही असो पण भारत मातेला या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करणे हा एकच उद्देश होता। याच उद्देशातून एक उद्देशिका बनवून त्याच तत्वांना देशाची चौकट बनवून ठेवली ती चौकट म्हणजे भारतीय संस्कृतीचा उंबरठा हो। ती स्वातंत्र्य समता बंधुता आणि नम्रता शिकवते। म्हणूनच मुक्ती स्वातंत्र्याची गोरवेगात काळाच्या पडद्याआड लपलेल्या सर्व क्रांतिकारकांना आम्ही सर्व भारतीय बांधव विनम्र अभिवादन करतो। त्यासाठी माझ्या भाषणाचा विषय हा गांधीजींच्या तत्वाशी आणि विचाराशी आहे। म्हणूनच गांधीजी आज असते तर कोरोनाच्या विळख्यात गटांगळा खाणाऱ्या मानव पुत्राच्या पंखात आत्मविश्वासाचे बळ पेरून जगण्याची नवी उम्मीद जागवली असती। खोटा अपप्रचार करून लोकांची मानसिकता बिघडवणाऱ्या प्रचारकांना मनोरुग्णाची उपमा देऊन त्यांना स्वतःलाच आतमध्ये डोकावून पाहायला सांगितलं असतं। नातीभ्रष्ट विचारातून परकेपणाची झळ किती घातक असते ते जावे त्यांच्या अंशात तेव्हा कळे असे खडे बोल सुनावीत बरळणाऱ्यांची तोंडे बंद ठेवली असती। कडक कायद्याचा धाक तयार करून खरे तेच बोलचा नवा अध्यादेश काढून वॉरंट बजावलं असतं। कायदा मोडीत करणाऱ्यांची गय केली नसती आणि पळवाटा शोधणाऱ्यांच्या वाटा रोखून धरल्या असत्या। भीत्यापोटी ब्रह्मराक्षस म्हणून पैदा होणाऱ्यांना जिथल्या तिथं गाडलं असतं। भारतीय संस्कृतीच्या विचारधारेशी जो जोडला गेलाय तोच श्रेष्ठ म्हणून ठणकावलं असतं आणि साने गुरुजींच्या शिक्षण पद्धतीचा कायापालट होऊ दिला नसता। थोर पुरुषांची ओळख असे पुस्तक अभ्यासक्रमात ठेवून विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रनिष्ठा जागृत केली असती। उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरीच्या त्रिवेणी दालनात कोरोनाचा प्रभाव भरपूर कमी केला असता। कष्टकऱ्यांना कोरोना घाबरतो हा संदेश जागवीत शेतकऱ्यांच्या जीवनात उत्साह भरला असता। चले जाऊच्या आदेशाने संसर्गाची साखळी तोडत कोरोना कळूच दिला नसता। समाजकंटक पसरवित असलेल्या भीतीमुळे लोकजीवन बिघडू दिले नसते। देशद्रोही समजून अशा समाजकंटकांवर खटला भरवला असता। जगा आणि जगू द्याची तत्वे तळागाळात घट्ट रुजवून लोकशाहीचे जाळ आणखीन बळकट केले असते। आज होत असलेल्या विषांतराच्या बातम्यांना रोखलं असतं। विनाकारण भडकवणाऱ्यांची डोके ठिकाणावर आणली असती। स्वच्छ भारत सुंदर भारत म्हणून एक सुजाण नागरिक घडवला असता आणि प्रत्येकांच्या मनामनात मनमेहे विश्वास सारखा दिलासा दिला असता। जय हिंद जय भारत।